नेमकं एलईओ उपग्रह जो आपण पाडलेला आहे नेमकं त्यामागे तांत्रिक मुद्दे कोणते आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला भारताला कशा पद्धतीनं होऊ शकतो आपल्याला माहिती आहे की उपग्रह असतात ते आपण अनेक गोष्टींच्यासाठी त्याचा वापर होत असतो सर्वसामान्य माणूस जेव्हा गुगल मॅपसुद्धा वापरतो आपण ओला टॅक्सी घेतो उबर टॅक्सी घेतो तेव्हा आपण सॅटेलाईटचा वापर करत असतो पण त्यातले जे लो अर्थ ऑर्बिट उपग्रह असतात त्यांचा वापर हा जास्त करून हेरगिरीसाठी करण्यात येतो तर आणि त्या हेरगिरीप्रमाणे हेरगिरी म्हणजे त्याच्यातून निदान आपलं काही डिस्ट्रक्शन होत नसतं परंतु त्याचा उपयोग पुढेमागे एखाद्या युद्धामध्ये ही आपली संपर्क यंत्रणाचा नाश करण्याकरता पण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आज जी काही क्षमता आपल्या डी आर डी ओच्या हो सायंटिस्टनी सिद्ध केलेली आहे त्याच्यातून आपण त्याचा वापर कसा करायचा ते आपल्यावर आहे आपण दोन प्रकारचे त्याचा वापर करू शकतो एक म्हणजे आपल्यावर टेहळणी करणारे जे काही शत्रूचे उपग्रह असतात त्यांचा आपण नाश युद्धकाळामध्ये करू शकतो एरवी तर काही आपण करू शकत नाही पण युद्धकाळामध्ये जर तशी वेळ आली तर आपण शत्रूची ती जी क्षमता आहे ती निकामी करण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो हे एक आहे आणि दुसरं म्हणजे शत्रूची जी काही के एकूण केपेबिलिटी आहे त्याची आपापसात आप संपर्क करण्याची दळणवळणाची जी काही त्याची क्षमता आहे ती नाश जर आपण त्याचा करू शकलो तर मग त्या शत्रूची जी काही डिस्ट्रक्टिव्ह पॉवर आहे विनाश करण्याची जी काही क्षमता त्यांची आहे ती खूपच मोठ्या अंगाने कमी होते गेल्या चाळीस वर्षांच्यामध्ये एकूणच सॅटेलाईटची यंत्रणा स्वस्त झाली आहे आपल्याकडे पण क्षमता वाढली आहे आणि आता सगळेच मोठे देश जे आहेत ज्यांना आर्मी पॉवर्स आपण म्हणू शकतो ते करतायत त्याच्यामुळे आपण शेवटी हा निर्णय घेतला आणि क्षमता सिद्ध केली हे चांगली बाब म्हणता येईल आणि त्यांनी आपल्या वैज्ञानिक आहेत त्यांचा पण आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणावर बळावला असेल आता ते वापरायची का नाही आणि केव्हा वापरायची हे संपूर्णपणे ज्याला आपण आपलं मिलिटरी डॉक्टरीन म्हणतात त्याचा तो एक भाग समजला जातो म्हणजे दहशतवाद मिटवण्यासाठी किंवा तो कुठेतरी आळा बसवण्यासाठी सुद्धा त्याला जरब बसवण्यासाठी सुद्धा या सॅटेलाईटचा वापर होऊ शकतो त्याचा वापर होऊ शकतो परंतु त्याच्याकरता आपल्याला विचार करायला लागतो की आपण जे करू शकतो करू शकतो ते आज नव्हत्या शत्रूही करू शकेल त्याच्यामुळे त्याचा वापर असा करायला पाहिजे की एका जबाबदार राष्ट्रांनी तो वापर केला आहे असा तो सगळ्यात जगाला दिसला पाहिजे नाही तर मग आपले जे मित्र देश आहेत ते पण त्यांचा आपल्यावर जो काही आत्मविश्वास आहे तो आपण गमावून बसू अंतराळात सुद्धा भारताची क्षमता जी आहे ती वाढलेली आहे आणि त्याला सुरक्षित करण्यासाठी सुद्धा जे काम आहे ते डी आर डी ओच्या पातळीवर सुरू असल्याची माहिती आपल्याला डी आर डी ओचे माजी संचालक अमोल गोखले सरांनी दिलेली आहे त्यामुळे आजचा दिवस तर अभिमानाचा आहेच शास्त्रज्ञांसाठी सुद्धा ही खूप एक मोठी अचीवमेंट आहे खूप मोठी मोठी कामगिरी आहे ज्याचा आनंद सर्व स्तरातून व्यक्त केला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई